नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण खूप इंटरेस्टिंग भाजी बघणार आहोत. ही भाजी तशी सगळ्यांची आवडती आहे, पण या पद्धतीने बनवली तर सगळेजण आवडीने खातील. ही तुम्हाला डब्यात देता येईल, ही तुम्हाला प्रवासाला घेऊन जाता येईल आणि बनवायची पद्धत अतिशय सोपी. पण त्याच्या आधी तुम्ही माझे दोन ट्रेंडिंग व्हिडिओज बघितलेत का? बघितले नसतील तर जरूर बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी छान छान व्हिडिओज किंवा रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. ही मी माझ्या सासूबाईंकडनं शिकली आहे आणि अतिशय टेस्टी होते, तुम्ही जरूर करून बघा. कारल्याचे असे 2 ते 3 भाग करायचे, मधल्या बिया काढून टाकायच्या आणि ही उकडून घ्यायची आहेत आपल्याला पाण्यामध्ये. अगदी अशी बोटचे ती उकडायची आहे. 3-4 कारली आहेत. 3-4 कारल्यासाठी एक वाटीभर आपल्याला डाळीचं, हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे, ज्याला आपण बेसन पण म्हणतो. 1 छोटा चमचा हिंग घालायचा, 1 छोटा चमचा हळद घालायची, 2 चमचे जिरे घालायचे, 3 छोटे चमचे तिखट घालायचं, 1 चमचा मीठ घालायचं. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त. पोह्याचा जो चमचा असतो तसे 2 चमचे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. साधारण 1 मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. दोन चमचे तेल घालायचे. आणि हे सगळं असं हाताने चोळून चोळून छान मिक्स करून घ्यायचे. आता हे मिश्रण आपल्याला कारल्याच्या आत भरायचंय, जरा दाबून दाबून भरायचं. सगळे कारले असेच भरून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे सगळे कारले मी भरून घेतलेत. एका कढईमध्ये तेल घालायचं, तेल जरा जास्तीच लागतं या भाजीला. तेल असं सगळीकडे पसरवून घ्यायचं. कारले ठेवायचे. आता 5-1 मिनिटांनी ही कारली अशी चिरवून घ्यायची. या साईडने छान झाली होती. कारली शिजलेलीच असतात त्याच्यामुळे याला फार वेळ लागत नाही. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आत आपण जे सारण भरलंय त्याच्यात पाणी नसतं, ते झाकून ठेवल्यावर जे मॉइश्चर तयार होतं त्याच्यामुळे ते सारण छान मॉइस्ट राहतं. आता ही साईड छान झाली आहे तुम्ही जर बघत असाल तर. आणखी 2-3 मिनिटांनी ती साईड पण तयार होणार आणि आपली कारल्याची छान भरलं कारलं तयार होणार आहे. परत झाकायचं आहे आपल्याला याला. आहे की नाही मस्त आणि सोपी रेसिपी? जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. ही भाजी ड्राय असल्यामुळे आपण मुलांना डब्यातही देऊ शकतो.
अशा कारल्याच्या फोडी ठेवायच्या। याचा छान रोल बनवायचा। याच्यावर असा भरपूर सॉस घालायचा, म्हणजे ते दिसायलाही आकर्षक दिसतं आणि चवीला तर अप्रतिमच आहे, आणि सॉसमुळे त्याचा ड्रायनेस थोडा कमी होतो। झाला डबा तयार। रोल नको असेल तर असं टोमॅटो सॉस, पोळी आणि कारली आपण डब्यामध्ये देऊ शकतो। चला मग लगेच कारली घेऊन या आणि तुमच्या मुलांना अशा पद्धतीने कारल्याची भाजी देऊन बघा, त्यांना खूप आवडेल। आणि अशा छान छान पण सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या भागात अशीच एक छानशी रेसिपी घेऊन। थँक्यू।